सुमिता मैडम, नीरजनं माझ्या स्वातीची काय अवस्था केली आहे बघा ना. काय झालंय? काय झालं? अहो, किती बालिशपणे वागते. एखाद्या लहान मुलीप्रमाणे हसते, बागडते. मानसिक दृष्ट्या ती शाळकरी मुलगी झाली आहे. हे सगळं मला असह्य होत आहे. हो, या त्रास होण्यासारखं काय? सगळं अगदी तुमच्या मनासारखं तर झालंय. बघा, पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असणारी तुमची बावली तुम्हाला परत मिळाली. आता तिच्यासाठी तिचे हिरो, तिचे आयडॉल सगळं तुम्ही आहात. आता ती कोणाच्या प्रेमात पडणार नाही, त्यामुळे तिला कोणी फसवणारही नाही. तुमची स्वाती आता कायम तुमच्या जवळ आहे. हेच हवं होतं ना तुम्हाला? बाबा, या मावशीला आईशी बोलू दे ना, आपण खेळूया ना. चला ना. स्वाती भानावर ये. तू आता लहान राहिली नाहीयेस, मोठी झाली आहेस तू. हो, तिच्यावर कशाला चिडत? अशी स्वाती हवी होती ना तुम्हाला? अहो, काहीतरीच काय बोलताय? का हिच्याप्रमाणे वेळ लागलाय तुम्हाला? अगं, तू का बोलत नाहीयेस काही? मी काय बोलू? या सगळ्याला तो नीरजच जबाबदार आहे. आपण त्याच्यावर केस करूया. उमा, अगं, नीरजवर केस करून आपली स्वाती बरी होणार आहे का? त्या नीरजचं काय करायचं ते आपण नंतर करू, पण आधी हिच्याकडे बघ. हो, असं कसं? त्याच्यावर केस करायलाच हवी. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. शिक्षा? गुन्हेगाराला शिक्षा? गुन्हेगाराला शिक्षा? बाबा बाबा, आपण चोर पोलीस बाबा. अशी असू नकोस ग, मला सहन होत नाहीये बेटा ग. पण चोर पोलीस नको, अंधेरी कोशिंबीर खेळायची. मी डोळे बंद करते. मला माफ कर. नाही, तू मला माफ करू नको. तू मला शिक्षा, पण आधी हे सगळं थांबव. माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या स्वातीला देऊ नकोस. देव, पण गुन्हेगार तर नीरज आहे ना? किंवा मग कसबेकर, यामिनी, संकेत आणि नेहा असतील. नाही, खरा गुन्हेगार मी आहे. मीच या सगळ्यांना खोटं बोलायला भाग पाडलं. स्वाती नीरजच्या प्रेमात पडली आणि तिच्या आयुष्यातली माझी जागा तो नीरज हिरावून घेणार, ते मला सहनच झालं नाही. स्वाती त्या नीरजशी लग्न करून कायमची मला सोडून जाणार ही कल्पनाच मला असह्य झाली. म्हणून मग मीच नीरजची माहिती काढली आणि या सगळ्यांना पैसे देऊन मीच तो प्लॅन रचला होता. तुम्ही अजून इथेच का? हा, जा जा, आणि बोलावल्याशिवाय येऊ नका. हा, आणि हो, इथलं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करू नका. बंद करा त्या सवयी. या 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 या. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, कसं येणं केलं? तुमच्या मुलाविरुद्ध, मनीष विरुद्ध कंप्लेंट आली आहे. कसली कंप्लेंट? आता काय सिग्नल तोडला की कोणाच्या कानाखाली मारली? गुन्हा एवढा साधा नाहीये, गंभीर स्वरूपाचा आहे. आता काय केलं मनीषने? मर्डर केली आहे की हाफ मर्डर? असं काय केलंय मनीषने? विनयभंग एका तरुण मुलीच्या घरात घुसून केलंय. मनीष, हे मनीष, बाहेर आली. हा बाबा. चांगल्या घरातल्या मुलींच्या घरात शिरून त्यांची छेडछाड काढायची लाज नाही वाटत तुला? अरे, हीच आपल्या संस्काराची किंमत केलीस का?
कोण मुलगी? कुठे राहते? काय तुला यायला किती वेळ लागला? पोलिसांनी पकडलं का त्या दुष्टाला? नाही अजून, पण मी पोलिसात तक्रार केली आहे, ती त्या दुष्टांना नक्की पकडतील. आणि पोलीस मला म्हणाले की तुम्ही जा लवकर घरी, तर छोटा भाऊ तुमची वाट बघत असेल, एकटा असेल तो. आणि ते म्हणाले की गरज लागली तर बोलावून घेऊ. रडू नकोस बाळा, आपल्याला न्याय मिळेल, नक्की मिळेल. सुदर्शन नगर मध्ये राहणारी रजनी, तिने मनीष विरुद्ध कंप्लेंट केली विनयभंगाची. विनयभंगाची? हवालदार साहेब, ही रजनी रातकी राणी म्हणून फेमस असलेली कॉल गर्ल आहे. काय? मला आश्चर्य वाटत, तुम्हाला कसं माहित नाही? आणि तिचा विनयभंग कसा होऊ शकतो? तू रडू नकोस, पोलीस त्या दुष्टांना नक्की पकडतील. पण ताई, त्या दुष्टाला आपल्या घराचा पत्ता कसा कळला? आणि माझा बर्थडे हे कसं कळलं? आणि तू जाताना असं का बोलला की यात काम झालं नाही, म्हणजे ओव्हर टाइम करावं लागेल, असं का म्हणाला तू? ओके, ठीक आहे. रमाकांत सेठ सांगतायत ते खरंय, रजनी तसलीच बाई आहे. अहो, तो एकदम सभ्यपणाचं आणत होती. अहो साहेब, आता बाबांनी तुम्हाला सांगितलं ना, मी काय वेगळं सांगू तुम्हाला? ती बाई तशीच आहे ना. बरं, तिनं स्वतःहून मला फोन केला की तिच्या भावाचा बर्थडे, तू ये. बुके आणि गिफ्ट घेऊन गेलो, तीच माझी चूक आहे की मी गेलो तिथे, बाकी काय नाही. एवढी खोटाडी आहे ही मुलगी. नाही, मला सांगा, मला तसं काही करायचं असेल तर मी तिच्या भावासमोर माझ्या मित्राला घेऊन जाईल का? तसं काही करेन का मी? मला करायचं तर बाहेर कुठेही मी करू शकलो असतो ना, कुठेही भेटलो असतो तिला. हे काय उत्तर झालं का तिचं? बाबा, मला वाटतंय ती मला ब्लॅकमेल करते आणि पैसे उकळणार आहे, असं मला स्वतःहून वाटतं. मी तसं काही केलंच नाही बाबा. अहो साहेब, मी तुम्हाला सांगतोय, काही केलं नाही मी. आणि मी तुझ्यावर हात उकळला, वेळा लागलं नाही ना रे जास्त. हवालदार साहेब, ऐकलीत ना त्याची बाजू? आता तुम्ही ठरवा कोणाची कंप्लेंट घ्यायची, कोणावर ऍक्शन घ्यायची. मी आड येणार नाही, मी कशाच्याही आड येणार नाही. पण एका कॉलगर्लच्या खोट्या आरोपामुळे जर माझ्या मुलाला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली तर कायद्याने जे शक्य असेल ते मी करेन. आम्हाला तुमचं आणि ह्यांचं म्हणणं पडतंय, पण ती मीडियाकडे गेली तर? त्याची काळजी करू नका, मीडिया मी मॅनेज कर. बरं, मग आम्ही येतो. या या. या वेळेला सांभाळून घेतलंय. या, त्याला डाव पूर्ण करायचं. या. गाडी बंद पडली. मी काय म्हणतो, तू ड्रायव्हिंग सीटवर बस ना, मी धक्का मारतो. नाही, नको, मी मारते धक्का. अगं नाही, माझ्यामुळे तुला कशाला त्रास? सर, त्रास काय? तुम्हीच म्हणता ना फ्रेंडशिप मध्ये नो फॉर्मॅलिटीज. आणि तुम्ही मला लिफ्ट देऊ शकता तर मी गाडीला धक्का नाही मारू शकत. थँक्यू. अस्मिताला एक नवीन धक्का देऊ का? मनाली आज घरीच गेली नाही तर काय मजा येईल ना.